भारतीय की बीके टाइम्स न्यूज। सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। भुसावल शहर में 2,98,00,000 रुपए की लागत से सरदार वल्लभ भाई पटेल की प्रतिमा पास सड़क जीर्णोद्धार कार्यक्रम का उद्घाटन पूर्व मंत्री एकनाथराव खड़से के हाथों किया गया। इस अवसर पर पूर्व मंत्री एकनाथराव खड़से ने कहा है कि शहर में रास्तों की हालत बहुत खराब थी। कई संगठनों ने यह रास्तों के लिए आवाज़ उठाई थी, पर अमृत योजना की वजह से यह काम रुका हुआ था। विरोध करने वालों ने कितना भी विरोध किया तो हम अपने काम से उन्हें उसका जवाब देंगे। वही सांसद रक्षा खड़से ने कहा है कि शहर के प्रमुख सड़कों की समस्या अब खत्म हो गई है और जल्द ही सड़क पर काम शुरू हो जाएगा, पर अमर स्टोर से रेलवे स्टेशन तक सड़क नहीं बन सकती क्योंकि ये सड़क रेलवे के भीतर आती है। इस पर रक्षा खड़से ने कहा है कि वो DRM से चर्चा कर इस सड़क को दुरुस्त किया जाए पत्र देगी। वो अमृत योजना के काम से शहर में खड्डों की संख्या काफ़ी बढ़ गई थी, अब अमृत की पाइपलाइन का काम 87% और अन्य काम 47% हो गया है। जिन सड़कों पर पाइपलाइन बिछाई गई है उसका नवीनीकरण किया जाएगा, ऐसा आमदार संजय सौकारे ने कहा है। इस कार्यक्रम में खासदार रक्षा खड़से, आमदार संजय सौकारे, रमन भोड़े, मुकेश पाटिल, मुख्य अधिकारी संदीप छिद्रवार, प्राध्यापक सुनील नेवे, माजी प्रभारी नगर अध्यक्ष युवराज लोनारी, नगर सेवक गिरीश महाजन, नगर सेवक पिंटू कोठारी, दिनेश राठी, प्रतीश पराठे और सभी भाजप के पदाधिकारी मौजूद थे। बीके टाइम न्यूज लाइव के लिए सद्दाम खाटिक की रिपोर्ट। आपका हे काम मार्गी लागले आहे, यासाठी आपण माननीय मुख्यमंत्र्यांकडून 15 कोटी रुपये विशेष निधी मिळवला होता की ज्या आपल्या मुक्ताईनं आपल्या भुसावळ शहरामधले रस्ते गल्ली आपण डांबरीकरण करू, म्हणजे मोठे रस्ते प्रामुख्यानं डांबरीकरण करू अशा स्वरूपाचा शब्द माझा त्या निवडणुकीमध्ये होता आणि त्यासाठी 15 कोटी रुपये आपण त्यासाठी दिलेले होते की प्रमुख रस्त्यांचं डांबरीकरण झालं पाहिजे, काही ठिकाणी कॉन्क्रीटीकरण झालं पाहिजे आणि त्या माध्यमातून पैशाची कमी नाही। आजही पैसा महानगरपालिका आपल्या नगरपालिकेकडे आज पैसे आहेत, पण तो खर्च करण्यासाठी ज्या टेक्निकल अडचणी आहेत त्यामुळे आपण पैसा खर्च करू शकत नाही याची दुरावस्था। आपण ज्यावेळेस निवडणुकीला उभा राहिलो त्यावेळेस आपण सांगितलं आमदार साहेबांनी पाणी, स्वच्छता, वीज, आरोग्य, रस्ते या संदर्भात अधिकाधिक चांगलं काम करू असं आपण म्हटलं होतं आणि त्यामध्ये आपण विजेच्या संदर्भातला ठेका दिला, काही अडचणी असतील तर ठेकेदार आलेला आहे तो त्याचं त्याचं काम करतो आहे, कधी करतो पैसा त्याला पण 1 रुपया दिलेला नाही। आणि आपल्याकडं असं होतं की मागच्या कालखंडामध्ये सर्व भुसावळ शहर अंधारामध्ये होतं, दिवासुद्धा नव्हता एखाद्या ठिकाणी, किमान एवढं तरी मला सांगता येईल किंवा 60-70-80% आता शहरामध्ये दिवा आहे, लाईट लागलेला आहे, त्याला बोलवणार ठेकेदाराला फोन आहे, त्यांना सांगेल की बाबा एवढं काय करतो आहे, आपण काही 1 रुपया दिलेला नाही, आपलं ठरलं होतं की बाकीचे पैसे त्याला द्यायला जर नाही, मेंटेनन्स वगैरेच्या संदर्भात जो ॲग्रीमेंट आहे त्याच्यासारखा कमी पैसा नगरपालिकेला योजनेसाठी लागणारा म्हणून ती योजना आपल्या गावामध्ये केली, नाहीतर वीज माहीत होतं आपल्याला शहरामध्ये ज्यावेळेस विजेचा खर्च मागचा पाहिला तुम्ही 5-10 वर्षापूर्वीचा खर्च बघा विजेचा, केवढे ट्यूबलाईट विकत घेतले, केवढे दुरुस्ती केली, किती केलं, म्हणजे सर्वात जास्त नुसते बिलं टाकायचे आणि पैसे काढायचे जर रस्ते तर विजेचं फार चांगलं होतं, तो दिवा आहे तो 10 मिनिटातही जायचा दिलं पाहिजे। आपण अनेक वर्ष विरोधामध्ये काम केलेलं आहे, अनेक वर्षाचेच आंदोलन आपण केलेलं आहे, पण आंदोलन करणं हा जसं विरोधाचा अधिकार आहे तर त्या आंदोलनानं केल्यानंतर तेवढ्या जागरूकतेने आपण काम करणं हे आपलं आहे, आपली आपण जबाबदारी आपण की कोणी ज्या कारणासाठी आंदोलन केलं असेल त्या कारणच नष्ट केलं पाहिजे, त्यासाठी आपण दुप्पट वेगाने काम केलं पाहिजे आणि आपण ते काम करतो त्या दृष्टिकोनातून तुम्ही सारे प्रयत्न करा। अनेक विषय भुसावळ शहराच्या संदर्भामध्ये हळूहळू मार्गी लागत आहे, पण तो नुसत्या निवडणुका आल्या की शब्द द्यायचे आणि निवडणुका केल्यानंतर फिरवायचं, आता हे काळ आता राहिलेलं नाही, मागचा काळ आता राहिलेला नाही। नागरिक आता वार्डावर्डामध्ये नगरसेवकांना प्रश्न विचारायला लागलेला आहे, जाब विचारायला लागलेला आहे, अधिक जागरूकता नागरिकांमध्ये आता आलेली आहे, त्यामुळे तेवढ्या जागरूकतेने तेवढ्या मेहनतीने हे काम करावं अशी माझी अपेक्षा आहे। बाकी शुभेच्छा देतो की याच्यामध्ये सर्वांनी हा विकासाचं काम आहे, यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, सर्वांच्या योगदानाशिवाय सर्वांच्या प्रयत्नाशिवाय यश येणार नाही। एकटं नगराध्यक्षानं करावं असं म्हटलं तर होणार नाही, एकट्या शिवर टाकलं की शिव आमच्याकडे फार चांगला आला तरी ते होणार नाही, शिवर नाही आपली मदत लागणार, एकमेकांच्या सहकार्याशिवाय प्रगतीची जी वेग आहे तो जोरात होणार नाही, या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे। जय हिंद, जय महाराष्ट्र। मागच्या 2-3 वर्षापासून खूप चर्चित योजना राहिलेली आहे,
आणि मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये आमची दिशाची जी कमिटी झाली त्या कमिटीमध्ये पण मी बरेचसे सूचना आपल्या जे सीओ साहेब असतील किंवा एनजीपीचे अधिकारी असतील त्यांना सुद्धा दिलेल्या आहेत. कोणीही ठेकेदार असो आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही, पण काम क्वालिटीचं झालं पाहिजे, वेळेच्या आत झालं पाहिजे आणि लोकांना पाणी उपलब्ध झालं पाहिजे. त्या माध्यमातून जे काही कामं आहे अमृत योजनेच्या माध्यमातून मग ड्रेनेज सिस्टीम असेल, रस्ते असतील, हे लवकरात लवकर होऊन हे आपण लोकांच्या सेवेसाठी आपण उपलब्ध करून दिले पाहिजे असं मला वाटतं. इथे विषय आता सरांनी सांगितलं की अमर स्टोरपासनं तर रेल्वे स्टेशनपर्यंतचा जो रस्ता आहे तो रेल्वे डिपार्टमेंटचा आहे, तर नक्कीच मी आजच DRMला पत्र देऊन आणि फोनवरही मी त्यांच्याशी चर्चा करून तो रस्ता लवकरात लवकर तयार म्हणजे सुरू करायला लावते की जेणेकरून आपल्यालाही तिकडे जायला अडचण होणार नाही. जस्ट त्याची दुरुस्ती होणार आहे, नवरात्रानंतर त्या रस्त्याचं काम पूर्ण सुरू होणार आहे. जे काही असो पण ते आपल्या लवकरात लवकर आपण पूर्ण करू एवढंच मी आज सांगते. परत एक वेळ आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते, आम्हाला इथे बोलवलं त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानते. आपणही सगळे काळजी घ्या आणि आपल्यासोबत लोकांची पण काळजी घ्या एवढंच मी इथे सांगते. एवढं बोलून इथे सांगते, जय हिंद जय महाराज. कोणीतरी मी पण वाटलं रमण भाऊ की रस्त्यांची कामं सुरू करणार नाही तर खड्ड्यात बसून आंदोलन करणार. म्हणजे स्वतः नगराध्यक्ष असताना 2.5 वर्षामध्ये एक गड्डा बुजला नाही, ते म्हणता की आम्ही गड्ड्यात बसून आंदोलन करू. एक गड्डा दाखवा त्यांनी, एक काम दाखवावं त्या नगराध्यक्षांनी की त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे आणि ते सांगतात की आम्ही हे आंदोलन करू ते आंदोलन करू. मला तर असं वाटलं ते आंदोलन करण्याचं घाबरून तुम्ही रस्त्याचे कामं सुरू केले की घ्या असं वाटलं मला. कारण त्यांनी काही पत्रकार परिषद घेते ना आज तुम्ही लगेच रस्त्याची कामं माहिती होती त्यातला. आता आपल्या कामाचे भूमिपूजन होणार आहे हे अगदीच प्रसिद्ध झालेलं होतं. तर हे भूमिपूजन काल करणार होतं भाऊ, तुम्ही कुठेतरी कार्यक्रमात दुसरीकडे गेले म्हणून ते कॅन्सल झालं. काल पण त्याचे 2-3 दिवस आधी करणार होतो आपण, पण जसं कळलं की आता रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन होणार आहे लगेच आंदोलन. म्हणजे त्यांचे कामच ते आहे फक्त प्रसिद्धी करणे. स्वतःच्या कामामध्ये एक दिवा लावता आला नाही आणि ते आम्हाला शिकवत आहे. त्यांनी काय केलं मागच्या काळामध्ये ते त्यांनी पाहावं. आम्हाला हे तर 25 कोटीचं काम काय आहे हे तर आता झालेली मंजूर झालेली, त्याच्या आधीची पण बरीच मोठी लिस्ट आहे ती नगराध्यक्षांनी सांगितली असून ती पण बरेच कामं प्रत्येक वार्डामध्ये झालेली आहे. बऱ्याचशा ठिकाणी काम प्रगतीपथावर आहे. जेवढं शक्य तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतोच आहे. मागच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल शहरामध्ये सगळीकडे अंधार होता. आपण हायमास्टर लावलेच, पण त्याच्यानंतर केंद्रातनं आदरणीय नाथाभाऊ आणि रक्षाताईंनी जी योजना आणली आज सगळ्याच शहरामध्ये जेवाबत्ती सुरू आहे सगळीकडे आहे. कुठे कुठे वेळ होतो की तो बस जातो तर लवकर बदलत ही गोष्ट खरी आहे, ही आम्हालाही मान्य आहे. त्याच्यासाठी प्रयत्नही करायला लागणार नाही. आम्हाला भुसावळ शहरातनं सगळीकडनं मतदान झालं होतं. कुठे आमचे नगरसेवक येऊ शकले नाही तो भाग वेगळा आहे, पण मतदान हे सगळ्या प्रभागातनं झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळ्या प्रभागात काम करणार आहे आणि तसं नियोजनच आहे ते सगळ्या शहरातच केलेलं आहे. एकंदरीतच जे आमच्या नेत्यांनी भुसावळ शहराला वचन दिलं होतं आम्ही पण भाषणातनं सांगितलं होतं ते सगळं करण्याचा प्रयत्न केलो. हो उशीर झाला काही गोष्टींना हे आम्हालाही मान्य आहे, पण त्याला काही कारणं होती जी कारणं आताच आपल्या समोर सांगितली. म्हणून भुसावळकरांची आम्ही माफी मागतो त्या बाबतीमध्ये. तर या प्रशासकीय अडचणी होत्या, त्याच्यात आमचा काही दोष होता असा भाग नाही आहे. ज्या प्रशासकीय अडचणी होत्या त्या तुमच्या समोर ठेवल्या, त्याच्यातनं याचा मार्ग निघाला आहे आणि सगळी कामं आता याच्यापुढे मार्गी लागणार आहे. पुढेही चांगली कामं करण्यासाठी तुम्हाला निधी लागला तर आपण अजूनही कळवा एवढं सगळ्यांना आश्वासन देतो. जय हिंद जय महाराष्ट्र.